राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा आणि देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दापोली विधानसभा क्षेत्राच्या वतीने 10 डिसेंबर रोजी खेड तालुक्यामध्ये राज्यस्तरीय कोकण केसरी बैलगाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी बाळू संगेरे यांनी. नमस्कार. तर आज आपण आहोत खेड तालुक्यामध्ये आणि तुम्ही मागच्या बाजूला बघू शकता या ठिकाणी मैदान बनवण्याचं काम सुरू आहे. खरं तर हे मैदान एका राज्यस्तरीय स्पर्धेची तयारी या ठिकाणी सुरू आहे. ही स्पर्धा आहे बैलगाडा स्पर्धा. आज राज्यभरामध्ये जर बघितलं तर हा बळीराजा या बैलाच्या जोपासनेकडे चाललेला आहे. त्याचं कारण आजला राज्यभरात खूप मोठ्या स्पर्धा या होत असतात आणि त्याला प्रचंड प्रतिसाद हा राज्यभरातून मिळत असतो. तशाच प्रकारचा हा कोकणातला एक पहिला प्रयत्न या ठिकाणी काही लोक करत आहेत. त्याच्याकडून आपण जाणून घेणार आहोत ह्या राज्यस्तरीय स्पर्धेचं कशा प्रकारचं नियोजन आहे आणि त्याची तयारी कशा प्रकारे चालली आहे. दापोली विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आदरणीय पवारसाहेबांचा वाढदिवस एका वेगळ्या पद्धतीने इथे साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्याला माहितीच असेल की बैलगाडा शर्यत हा अतिशय जिव्हाळ्याचा शेतकऱ्यांचा विषय आहे आणि महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यतांचे आयोजन केलं जाते. कोकणामध्ये हा प्रकार थोडा कमी प्रमाणात असला तरी देखील या दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमचे अध्यक्ष अमित कदम, जिल्ह्याचे सरचिटणीस इथे कुडूपकर आणि इतर सर्व आमचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या माध्यमातून या ठिकाणी राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आदरणीय देशाचे नेते आणि राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा माजी कृषीमंत्री शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या 83व्या वाढदिवसानिमित्त आपण दापोली विधानसभा क्षेत्राकडनं राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचं आयोजन करतो आहे येत्या 10 डिसेंबर रोजी. खरं तर साहेबांचं आणि शेतकऱ्याचं नातं खूप दृढ आहे. त्यांनी अनेक वेळा हे करून दाखवलेलं आहे. इथला बळीराजा जो आहे, आपण आता जर कोकणातली परिस्थिती बघितली तर इथे आता गायींचं बैलांचं संगोपन फार कमी प्रमाणात केलं जातं आहे. तर त्या गोष्टीला चालना देण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी म्हणून आम्ही राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत आयोजित करतो आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना, इथल्या बळीराजाला पुन्हा एकदा जे सुखाचे दिवस यायचे असतील तर आपल्याला आपल्या गायी बैलांचं संगोपन करणं आणि त्यापासून मिळणारं उत्पन्न त्यांना घेणं हे आवश्यक आहे. पवारसाहेबांच्या 83व्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी भव्यदिव्य असा राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धा आयोजित केली आहे आणि ह्या बैलगाडी स्पर्धेला कमीत कमी 50 ते 60 एकरमध्ये तयारी चालू आहे आणि ह्या कार्यक्रमाची दखल माननीय पवारसाहेबांनी घेतली. कालच आम्ही त्यांची भेट घेतल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्याचे निरीक्षक आणि प्रदेशचे सरचिटणीस बबनजी कनौजे साहेब या ठिकाणी उपस्थित आले आणि स्वतः उपस्थित राहून दिवसभर ह्या कार्यक्रमाची कशी तयारी आहे ती पाहिली. खरोखरच ह्या कार्यक्रमाचा ह्या जिल्ह्यामध्ये सर्व आनंद घेतील आणि कमीत कमी 50 ते 60 हजार प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित असतील आणि ह्या कार्यक्रमाला पक्षाचे वरिष्ठ नक्कीच उपस्थित राहणार आहेत. तशी सूचनासुद्धा आम्हाला दिली गेली आहे.